भाऊ भाऊ पुन्हा नव संकट आलंय आपल्या स्त्रियांवर. ह्या खेपेला बी माऊली या संकटात मार्ग काढतील बघ. चला माऊलीकडं चला चल. अंबागड्यांनो संकटानं परतार असलोय बघा. अहो पुन्हा आमच्या बायका या कयकी गायब झाल्यात आणि या खेपेला बी एक आसुरत्यास घेऊन गेला या. तवा माऊलीकडे चाललोय त्यांची करुणा भाकाया. गड्यांनो जो त्रास तुम्हाला झाला आहे तोच त्रास मलाही झाला होता. मी इथून चार गाव सोडून इस्वापूरचा सावकार आहे. काही दिवसांपूर्वी याच असुरानं माझी बायको पळवली. ज्यानं तुमची बायको पळवली असेल पण जंगलात मला एक साधू बाबा भेटले आणि त्यांच्या कृपेने मला माझी बायको भेटली. काय म्हणताय भाऊ? होय होय अगदी देवा शपथ. खूप मोठा साधू बाबा आहे. खूप शक्ती आहे त्यांच्याकडे. खूप मोठा तपस्वी आहे. माझं ऐकाल तर चला त्याच्याकडे. अरे पण माऊली. अरे बाबा आधी साधू बाबाकडे चला. माऊलीकडे मनंतर चला. माऊली कुठे वाडा सोडून पळून जातोय. युगे युगे कलियुगे. सावकार भाऊ कुठे भेटतेले आपल्याला ते साधू बाबा? चला या माझ्या बरोबर मी दाखव. चला 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 या 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 या. साक्षात श्री विठ्ठल या ब्रह्मलोकाचं अहो भाग्य साक्षात आपले चरण स्पर्श या देवभूमीला झाले. प्रजापिता एका महत्कार्यासाठी मी इथे आलो आहे. बोला जगदीश्वर काय सेवा करू मी आपली? गयासुर नामक दैत्याने लोहदंड क्षेत्रात जो हाहाकार माजवलाय तो आपल्याला ज्ञात आहेच. त्या दैत्याचा अंत कसा करता येईल त्या संदर्भात सहाय्यासाठी मी इथे आलोय. हे प्रभो त्याचा अंत कसा होणार हे आपणास ठाऊक आहे. तरी त्या संदर्भात आपण इथे अवतरित झालात हा आपला मोठेपण आहे आणि आमचं कर्मसुकृत. ते कार्य पूर्ण करण्याआधी आपल्या सहाय्याची आवश्यकता लागणार आहे. फार मोठी भूमिका पार पाडायची आहे आपल्याला सृष्टी निर्माता. आज्ञा रुक्मिणी कांता. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. या माझ्या बरोबर या. ॐ नमः शिवाय. यासनी सुद्धा आमच्या गावची माऊलीच म्हणतात. वा अगदी छान नाव ठेवलं तुम्ही. माऊली माऊलीच आहेत ते. माऊली चला सगळे नमस्कार करा माऊलीला. शिवशंभो शिवशंभो. माझ्यासाठी मला शोधत आपण इथं आला म्हणजे अवश्य काहीतरी निकडीचं कार्य आहे. काल रात्री तुम्हा सर्वांच्या स्त्रियांना एका असुराने पळवून नेलं आहे. होय ना? आणि हाच क्लेश तुम्हाला होतोय म्हणून पीडित आहात तुम्ही. खरंय माऊली लई तरास आहे बघा. होय माऊली सोडवा आम्हाला कायमच्या संकटात ना. अहो तुम्ही या सावकार भाऊंची पण बायको परत मिळवून दिलीत. आमची बिद्या उपकार करा गरीबावर. शिवशंभो अवश्य.
का नाही करणार मी तुमचे सहाय्य अवश्य करेन. अगदी शुल्लक आणि साधारण बाब आहे ती माझ्यासाठी. परंतु माझी एक अट आहे. मला देखील त्या वाड्यात स्थान हवं आहे जिथे तुम्ही एवढ्या प्रेमानं त्या विठ्ठलाला ठेवा. माऊली पण का म्हणजे माऊलींच्या वाड्यात तुम्हाला काय जायचं? तो तर विठ्ठलाचं नाही त्याचा असूच शकत नाही. तर तुम्ही दिलाय त्याला. आता मलाही माझ्या नावाचं मंदिर बांधायचं त्या वाड्यात. माझं मंदिर, माऊलीचं मंदिर. उपर तिथं तर आमच्या माऊलीचं श्री विठ्ठल प्रभूंचं मंदिर उभं राहणार आहे. खोटं आहे हे, भ्रम आहे तुमचा. मी तुमची माऊली आहे. मी तुमचा विठ्ठल जाईल कायमचा. आणि एवढी साधी गोष्ट तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही मूर्ख आहात. आणि तुमच्या मूर्खपणाचा पुरावा हवा असेल हा घ्या. सोपं कार्य आहे माझ्यासाठी. तुम्हाला अधिक प्रचिती हवी असेल आणि तुम्हाला सर्वांच्या स्त्रिया बंधमुक्त करून हव्या असतील तर मला त्या वाड्यात न्या आणि त्या आसनावर विधिवत बसवा. म्हणा, माऊली म्हणा. आपल्याला हे ज्ञात असेलच प्रजापिता की त्या गयासुराचा देह हा कुठल्याही तीर्थक्षेत्रांपेक्षा, अगदी पंचनद्यांपेक्षा आणि वेदमंत्रांपेक्षाही पवित्र, अतिपवित्र आहे. होय, ते आम्हाला माहीत आहेच. परंतु त्याची बुद्धी आजही कलीग्रस्त आहे. कलीचा प्रभाव आहे त्यावर. माझ्याकडे एक योजना आहे. आपण गयासुराकडे महायज्ञ करिता पवित्र भूमीच्या स्वरूपात त्याचा देह मागावा. वसुंधरेवर त्याच्या शरीरा एवढं पवित्र स्थान दुसरं कुठलंही नाही अशी शाश्वती त्याला करून द्यावी. आणि तो भूमीवर उलथा पडल्यावर यज्ञ सुरू करावा. जोवर हा यज्ञ सुरू आहे तोवर गयासूर उठणार नाही. परंतु एक शंका आहे पालन करता, गयासूर आमचं का ऐकेल? तो ऐकणार नाही ह्याची 100% खात्री आहे मला. परंतु आपण आग्रह करू नाही त्याने जर आपली विनंती धुडकावून लावली तर त्या पुढे काय करायचं ह्याची देखील सिद्धता केली आहे. योगी माऊलींचा जय असो. 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 सगळा काय प्रकार आहे? हा गयासूर इथे का आलाय? बोला रे गड्यानो, सांगा या बाईला आपले योगी माऊले इथे का आले आहेत ते.
योगी माऊलींचा हक्क आहे या आसनावर, ते आजपासून या आसनावर बसणार। आणि आजपासून तो वाडा भी त्यांचा झाला। वय वय त्यांचाच झाला। मग आताच तुम्ही त्या गयासुराचा प्रबंध का करत नाही आहात जगदीश्वर? नाही प्रजापिता, मनात असलं तरीही मी नियती हाती नाही घेऊ शकत। ह्या लोहदंड क्षेत्राची पंढरी निर्माण होण्यासाठी प्रत्येकाला जे जे मूल्य चुकवावं लागेल ते चुकवावंच लागेल। कर्मांना पळवाटा नसता, तिथल्या पांढऱ्या संजीवनी वाळूला स्पर्श करून अनेकांचं पापक्षालन होणार आहे आणि तसंच व्हावं ही माझीही इच्छा आहे। आपण निर्माण केलेल्या कृत, त्रेता आणि द्वापार ह्या तीनही युगांमध्ये पुण्यप्राप्तीसाठी अनेक कष्ट करावे लागत होते, खडतर तपस साधना करावी लागली, परंतु कलियुगात जो कोणी पंढरीच्या भूमीत केवळ पाऊल मात्र ही ठेवेल त्याला पुण्याची प्राप्ती होईल आणि त्या पुण्याची गणना देवांनाही करता येणार नाही। यासाठी माझ्याकडे एवढे शब्द आहेत प्रभू, साधो साधो। मग एवढं सगळं घडवून आणायचं असेल तर त्यागाची परिसीमा गाठावीच लागेल, माझ्या प्रत्येक भक्तालाही आणि मलाही। आम्हा दोघांनाही ह्या अग्निदिव्यातून जावंच लागेल। असा सहजासहजी जर ह्या गयासुराचा अंत झाला तर ना त्यातून निर्माण होणाऱ्या स्थानाला महत्व राहील, ना पंढरी महात्म्याला। बोलत आहात त्याचं भान आहे की तोंड दिलंय म्हणून केवळ बडबडत आहात? हे आसन माऊलींच आहे हे ठाऊक आहे ना तुम्हाला? आम्ही कुठं नाकारतो, पण फक्त आता हीच आमची माऊली, योगी माऊली। योगी माऊलींचा, योगी माऊलींचा, योगी माऊलींचा। अहो, या आमच्या हरवलेल्या स्त्रिया परत आणून देणार आहेत। मग ते तर श्रीहरीही आणू शकतात, या आधीही त्यांनी परत आणल्यात, या आधीही त्यांनी तुमचं रक्षण केलंय ना, मग आताच तुम्हाला ह्यांची आवश्यकता का पडली? 10 गुरु करून ज्ञान मिळत नसतं, केवळ एकच सद्गुरु करायचा असतो। मग तो सद्गुरु मी आहे। दहा गुरूंचं ज्ञान ज्याच्या ठाई आहे तो मी। तुम्ही म्हणूनच म्हणतो तू ही ये माझ्या छत्रछायेखाली, ते विठ्ठलाची आस आहे तुला, तुला तो हवाय, परंतु अन्य एका स्त्रीचा अडसर तुला होतोय, होय ना? तिच्या केसांना ही धक्का न लावता तुझ्या आयुष्यातून आणि नशिबातून आम्ही तिला वेगळं काढू शकतो, मग कायमस्वरूपी युगान युगे विठ्ठल केवळ तुझाच राहील, फक्त तुझा। शिवशंभो शिवशंभो। तेव्हा आमचं ऐक, आम्ही या सिंहासनावर बसलो तर संपूर्ण जगाचं कल्याण करू आम्ही। आणि तुला देखील तुझे श्रीहरी मिळवून देऊ। आज मी कृतार्थ झालो प्रभू, कृतार्थ झालो। ब्रह्मालाही श्री ज्ञानाची प्राप्ती करून दिलीत तुम्ही। शीघ्रतः तुम्ही माऊली का आहात याची प्रचिती लोहदंडवासियांना आणि सगळ्या सृष्टीला होईल। प्रजापिता, आपण कृपादृष्टी ठेवलीत हे आपलं मोठेपण। मला पदाचा मोह नाही, जो मोहात अडकतो तो अहंकारी बनतो आणि अहंकार विनाशाचं मूळ ठरतो। जो केवळ नामाच्या पदावर पद ठेवून नामरंगी रंगतो
तो निर्विकार ठरतो. आपण तर वेद ज्ञानाच्या आणि द्वैत अद्वैताच्याही परे आहात महाप्रभू. मी सांगितल्याप्रमाणे शीघ्र अतिशीघ्र गयासुराची भेट घ्या आणि त्याच्या समोर हा प्रस्ताव मांडा. जशी आपली आज्ञा. योगी माऊलींचा योगी माऊलींचा योगी माऊलींचा. थांबा योगी महाराज. थांबा योगी महाराज. थांबा योगी महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण ह्या आसनावर बसू शकत नाही योगी महाराज. का? कारण हे आपल्या मालकीचं नाही. मग तुझ्या मालकीचं आहे? अजिबात नाही. हे आसन, हे क्षेत्र, एवढंच काय हा वाडा देखील माझ्या भक्तांचा आहे. तेव्हा इथे कोण बसेल, कोण राहील, कोण निवास करेल हा निर्णय सर्वस्वी ते घेते. शिवशंभो शिवशंभो. झालं तर मग त्यांनी त्यांचा निर्णय दिलाय. खजील होऊन अशा माना खाली घालू नका. खरंच हा अधिकार सर्वस्वी तुमचा आहे. मी माझा निर्णय घेण्यात माझ्या कर्तृत्वात कुठे चुकलो असेल तर मला ह्या आसनावर बसण्याचा अधिकार नाहीये. हा वाडा जिथे उभा आहे उद्या तिथे मंदिर उभं राहणार आहे आणि त्या मंदिरात माझीच मूर्ती असावी असा माझा हट्ट नाहीये. परंतु तुमच्या मनात कोणाची प्रतिमा आहे, कोणाची मूर्ती आहे ते मात्र ओळखा. तिथे गल्लत करू नका. कारण मातीच्या अथवा पाषाणाच्या मूर्तीपेक्षा मनातली प्रतिमा अधिक महत्वाची असते. माऊली, आमसनी आमच्या स्त्रिया हव्या आहेत. आमसनी दुसरं काय ठाव नाही. ही रोज रोजचा क्लेश नकोय आमसनी. योगी बुवा आमसनी म्हटले ते आम्हाला आमच्या स्त्रिया आणून देतील म्हणून आम्ही त्यांना हे आसन देऊ केलं. पाहिलंस विठ्ठल, योग्य बोलतायत ते. ठीक आहे, जर हे आसन योगी महाराजांच्या बसण्या योग्य असेल तर हे आसनच त्यांचा स्वीकार कर. आणि जर नसेल तर सगळ्यांना असं त्रास करून घेऊ नकोस प्राणप्रिय. तुला सांग ना तुला काय हवंय. आम्ही आम्ही मुक्त करून टाकू त्या स्त्रियांना. परंतु माझी एक अट आहे. तुझी ही अवस्था तशीच झाली विठ्ठला जाणवतंय मला. बसताय ना? अवश्य. योगी माऊलींचा जय असो. योगी माऊलींचा जय असो.